काय आज ठराव आपण पारित केलेला त्याबद्दल सांगा पुढचे. आज आज आमच्या वरच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे ओबीसी आरक्षण डिक्लेअर झाल्याशिवाय नागपूर महानगरपालिकेची निवडणूक होणार नाही असा आमचा आदेश आलेला आहे. त्या आदेशाप्रमाणे आज आम्ही त्या प्रस्तावावर प्रेस कॉन्फरन्स झाली आहे सकाळी. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही मीडियाला सांगितलं का आम्ही 3 तारखेला येणाऱ्या संविधान चौकामध्ये आम्ही आंदोलन करणार आहे. त्यासाठी आम्ही आज आमच्या इथे माझ्या कार्यालयामध्ये एक मीटिंग झाली आणि तो आम्ही सगळ्या लोकांना एक टार्गेट देण्यात आला आहे का तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं त्या मोर्चामध्ये सामील व्हा. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आज ज्या पद्धतीने सरकार हाताळत आहे तो त्या सरकारचा नाकर्तेपणा आहे. कारण का त्यांनी मागील सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर इतके दिवससुद्धा जाग केले परंतु त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एम्पिरियल डाटा दिलेला नाही. एम्पिरियल डाटा असा त्यांनी मागील एवढा असा काढण्यालायक म्हणजे काही कठीण नाही परंतु यांनी हे केंद्र सरकारने चालढकल केल्यामुळे केंद्र सरकार करेल याच्यामुळे त्यांनी ते प्रकरण तसं ठेवलं आणि याच्यात राजकीय वास दिसतो आहे आणि ओबीसीवर एक अन्याय होण्याची शक्यता दिसते आहे. म्हणून आम्ही ओबीसी बांधवाला पेटवण्यासाठी आम्ही आता येणाऱ्या संविधान चौकामध्ये आम्ही 3 तारखेला आंदोलन करणार आहे आणि त्याचं डेप्युटेशन घेऊन आम्ही कलेक्टरला अर्ज करणार आहे, महानगरपालिकेच्या आयुक्तांना करत आहे आणि विभागीय आयुक्तांना सुद्धा आम्ही त्याचा अर्ज देणार आहे. जेणेकरून महाराष्ट्र सरकारने त्याची आमची दखल घेतली पाहिजे हा आमचा त्याच्यामागचा उद्देश आहे. पुढे 3 तारखेला आपला जे भव्य मोर्चा राहणार आहे तो कशा प्रकारचं राहणार, काय स्वरूप राहणार, त्यात किती लोक येणार आहे बाहेरून त्याबद्दलही सांगा. आम्ही आमचा मोर्चा आता आम्हाला टार्गेट दिलं आहे म्हणून आम्ही तिथे कमीत कमी 2500 ते 3000 लोकसंख्येने आम्ही तिथे जमा व्हायचं आहे. तर पूर्ण नागपूर शहरात माझा पश्चिम मंडळ अध्यक्ष आहे ना, त्यांनी मला जे टार्गेट दिलं आहे मी माझ्याकडनं 1000 लोक घेऊन जाण्याचा माझा मानस आहे. आम्ही त्याप्रमाणे प्रयत्न करतो आहे आणि ओबीसी समाजाला आम्हाला पेटवायचं आहे आणि सरकारला जागा दाखवायची आहे का तुम्ही जर ओबीसीला धक्का लावला तर आम्ही तुमचा निवडणूक होऊ देणार नाही, आम्ही जेलभरो आंदोलन करू आणि रस्त्यावर येऊ असा आम्ही तिथं आपलं निवेदन देणार आहे. एकतर्फी आपण हेही बघितलं की महाविकास आघाडीचे काही जे घटक आहे ते तयारीला लागलेले आहे मनापाच्या निवडणुकासाठी, तर त्याबद्दल तुमची काय भूमिका राहणार पक्षाची? मला वाटते कालच शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्यांनी आरक्षण डिक्लेअर झाल्याशिवाय निवडणुका होणार नाही, तर धीरे धीरे प्रत्येक जण आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर ते येत आहे. म्हणजे आम्हाला भारतीय जनता पार्टी आणि बाकीचे पक्षसुद्धा आमच्या म्हणजे आमची आम्ही घेतलेल्या निर्णयावर ते आहेत, तर हे मला तरी वाटते की ही निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता आहे. ओबीसी समाज मन पुष्कळ संतप्त आहे, त्यांची भावना चौवटेवर आलेली आहे, अशा तुम्ही त्यांना कसं काय याबद्दल सांगणार त्याबद्दल सांगा. ओबीसी समाज चौवटेवर येण्याची प्रश्न उठत नाही, कारण का जे समाजाबद्दल जे निर्णय घेत आहे ओबीसी समाजाला अजूनपर्यंत माहीतच झालं नाही का ह्या निर्णयामुळे. परंतु आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या लोकसभेच्या अधिवेशनमध्ये त्यांनी एक हे पारित केला ठराव आणि हे सगळे अधिकार राज्य सरकारला दिलेले आहेत. त्या राज्य सरकारवर आता निर्णय घेण्याची पाहिजे त्यांनी जातीय जनगणना असो किंवा इम्पिरियल डाटा असो त्यांना तयार करायला सांगितलं आहे. हे ढकलाढकलीचं जे राजकारण होतं त्याच्यापासून आमचे नेते नरेंद्रजी मोदी पंतप्रधान यांनी तो निर्णय घेऊन यांच्याकडे गेला आहे. आज महाराष्ट्र सरकारसुद्धा तो निर्णय झाल्यानंतरसुद्धा अजून 3 महिने झाले परंतु अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची जर त्यांना त्यांच्या मनात जर इच्छा असती तर मला तरी वाटते का 2-3 महिन्यामध्ये हा निर्णय होऊ शकतो, परंतु अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची त्यांनी कारवाई झालेली नाही, अजूनपर्यंत कोणते आदेश दिलेले नाही. त्याच्यामुळे हा ओबीसीबद्दल त्यांची नाकर्तेपणा किंवा त्यांचा उत्साह दिसत नाही आहे असं दिसून येतं. म्हणून आम्ही ओबीसी बांधवच आता त्या सगळ्यांना आम्ही जागा दाखवून देऊ आणि आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगू का आता आम्ही चुपचाप राहणार नाही आणि आम्ही तुमच्याला वट्टीवर झाल्याशिवाय सोडणार नाही असं आम्ही ठरवलेलं. 3 तारखेला होणारा जे भव्य मोर्चा आहे पक्षातर्फे कोणकोण नेते सामील होणार त्याबद्दल सांगा. पक्षातर्फे आमच्याकडे सगळे वरिष्ठ नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत, शहराचे अध्यक्ष आहेत, आमदार आहेत, सर्व आमदार आहेत असा आमचा अजून त्या झालेला आहे पक्क, पण वेळेवर काय होईल ते काही सांगतो. शिवाय निवडणूक ओबीसी आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणूक होणार नाही. ओबीसी आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणूक होणार नाही. आणि कोणतं ते आपलं
आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं।